नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आपण आता एक प्रश्न बघूयात। अंकामध्ये दिलेल्या संख्येला आपल्याला अक्षरांमध्ये लिहायचं आहे, म्हणजे शब्दामध्ये लिहायचं आहे। सोपं आहे, प्रश्नाचा अर्थ समजून घ्या। रीड द नंबर्स, दिलेली संख्या वाचा, अँड राईट देम इन वर्ड्स। देम म्हणजे त्यांना, देमचा अर्थ काय? त्यांना, त्या संख्यांना। देम हे कोणासाठी आले? या नंबर्ससाठी आले। रीड द नंबर्स, संख्या वाचा आणि त्यांना शब्दात लिहा। ओके, संख्या, चार संख्या समोर दिलेल्या आहेत। आता ही संख्या आपल्याला किती अंकी दिसते आहे? सहा अंकी दिसते आहे। आपण काय शिकलो आहे? दिलेल्या संख्यांचे गट करायचे। पहिल्यांदा दोन अंक, मग एक अंक, मग दोन अंक, मग दोन अंक, असं दोन दोन अंकांचे गट तिथून पुढं होऊन जातात। फक्त तिसरा जो अंक आहे, हंड्रेड्स प्लेस, तिथं मात्र आपण एकाच अंकाला मोजतोय। गट करताना दोन दोन अंक, दोन दोन डिजिट्स, अंकाला इंग्रजीत डिजिट असं म्हणतात, दोन दोन डिजिट्स आपण घेणार आहोत। पण फक्त हा तिसरा जो डिजिट आहे हंड्रेड्स प्लेसमधला, त्याला आपण एकट्यालाच मोजणार आहोत। आता बघा, इथून ही दोन अंकी संख्या, हे युनिट्स प्लेस, टेन प्लेस, त्यानंतर हे हंड्रेड्स प्लेस, त्यानंतर हे दोघं मिळून आपण थाउजंड म्हणणार आहोत, आणि ह्या एकट्याला इथं लॅक म्हणणार आहोत। इथं अजून एक अंक आला असता तरी आपण त्याला लाखामध्येच मोजलं असतं। ओके, आता ही संख्या लिहायची कशी? हे बघा, हे आहेत 7,65,234। लिहूया, सेवन लॅक कॉमा, हे 65,000 आहेत, 65,000 कॉमा 200, हंड्रेड नंतरची संख्या आपण अँड न जोडून लिहितो, अँड 34। दोन अंकी संख्या लिहिताना या दोन शब्दांच्या मध्ये डॅश लिहायला, डॅश काढायला विसरू नका। त्यानंतर पुढची संख्या, याच पद्धतीनं आपण आधी अंकांना ग्रुपमध्ये बसवूया, अंडरलाईन करू। पहिले हे दोन अंक, नंतर हंड्रेड्स प्लेसचा अंक एकटाच ठेवायचा, आणि तिथून पुढं हे दोन अंक। आता पुढचे पण दोन अंक असतात, परंतु या सर्वच संख्यांमध्ये इथं एकच अंक तुम्हाला सापडेल। हे युनिट्स प्लेस, टेन्स प्लेस, हंड्रेड्स प्लेस, ह्या दोघांना तुम्ही थाउजंड म्हणा, इथं दोन अंक असतील तर ते लॅकमध्ये मोजले जातात। चला, ही संख्या काय होईल मग? 4 लॅक, 4 लॅक कॉमा 73,000,
सेवंटी थ्री बघा, 70 आणि 3 मध्ये डॅश लिहिलंय आणि 1000 कॉमा 200 अँड 100 नंतरची दोन अंकी संख्या अँड लिहून जोडूयात, हे किती आहेत 25 म्हणजे 25 ओके. तिसरी संख्या हे बघा, आपण गट करूयात, दोन अंकांचा एक गट झाला, हंड्रेड्स प्लेसचा एकच अंक, नंतरचे दोन अंक 1000 प्लेससाठी आणि हे लॅक. वाचूयात, थ्री लॅक कॉमा 27,000 कॉमा. आता इथं पहा, हे 27,000 झाल्यानंतर हंड्रेड्स प्लेसमध्ये झिरो आहे, त्यामुळं तिथं झिरो 100 असं म्हणण्याची गरज नाही. ठीक आहे, ते तसंच सोडून द्या. डायरेक्ट पुढची संख्या जी आहे ती अँड न जोडायला विसरू नका. अँड 1 पण आता अँडच्या आधी कधीही कॉमा लिहायचा नसतो, त्यामुळे इथं हा कॉमा नको आहे. ठीक आहे, चौथी संख्या बघूयात. इथं पण आपण गट पाडूया, दोन अंक इथले, मग हा एकच अंक, पुन्हा दोन अंक, पुढचे पण दोन अंक आपण घेत असतो. लक्षात घ्या, इथं एक अंक जरी असला तरी आपला गट जो आहे तो दोन अंकांसाठी फिक्स आहे. ही संख्याच पाच अंकी असल्यामुळं, नाहीतर तुम्हाला असं वाटेल की दोन एक दोन एक असे गट पाडायचे, तसं नाही. पहिल्यांदाच दोन अंक आणि मग एक अंक, बाकी तिथून पुढं अगदी कोटी अब्जापर्यंत जरी गेलात तरी तुम्ही दोन दोनचेच गट करायचेत. इथं एकच अंक आला तरी हा जो गट आहे, म्हणजे हे दोन शीटचं बाकडं फिक्स आहे, जरी त्याच्यावरती एकच माणूस बसलेला असला तरी. ओके, हे मात्र हंड्रेडचं सीट आहे, एकाच माणसासाठी आहे. हे दोन सीटचं आहे, हे दोन माणसांचं सीट आहे, हे पण दोन माणसांसाठीचं सीट आहे. कळतं आहे, एक माणूस बसला आहे फक्त, पण त्याला त्याचा अर्थ असा नाही की हे एक सीटचंच बाकडं आहे. ठीक आहे, वाचूयात. हे लॅक आहेत, हे थाउजंड हंड्रेड आणि हे दोन अंकी संख्या शेवटी कसं लिहिणार? 8 लॅक सेवंटी फाईव थाउजंड. हंड्रेड किती आहेत? आता इथं कॉमा दिला पाहिजे. 300 आहेत, थ्री हंड्रेड अँड पुढची संख्या अँडनं जोडून लिहायची, 75. 70 आणि 5 डॅश लिहा. व्यवहारामध्ये प्रत्येक वेळी हे डॅश लिहिलं जात नाही किंवा 100 नंतर अँड लिहिलं जात नाही, परंतु तुमच्या पुस्तकामध्ये जसं दिलं आहे त्या पद्धतीनंच आपण लिहिणार आहोत. आता पुढच्या संख्या आपण लिहूयात.
या सुद्धा सर्व संख्या सहा अंकी आहेत. गट करूयात, हे दोन युनिट्स आणि 10 प्लेसचे अंक 100 प्लेसला एकच जागा एक सीटच्या बाकड्यावर याला बसवायचं. हे दोन सीटचं बाकडं आहे, हे पण दोन सीटचं बाकडं आहे. आपण पुढच्या सेशनमध्ये सात अंकी संख्या लिहिताना तुम्हाला लक्षात येईल की ते दोन सीटचं बाकडं का म्हणतं आहे ते. तर ही जागा लॅकची, ही थाउजंडची, ही हंड्रेडची कसं वाचणार? 1,50,437. 1 lakh comma 50,000 comma 400 and हे किती आहेत? 37. हे 37 आहेत. पुढची संख्या हे युनिट आणि 10 प्लेस एकत्र केले, 100 प्लेस सेपरेट, हे 1,000 आणि 10,000 प्लेस एकत्र, हे लॅक इकडं. हे बघा, हे लॅक आहेत, हे 1,000, हे 100. मग ही संख्या कशी वाचणार? 2 lakh comma 3,000 comma 100 and हे किती राहिले? 74, म्हणजे 74. ठीक आहे, पुढची संख्या घेऊया. युनिट्स प्लेस 10 प्लेस एकत्र, हे हंड्रेड्स प्लेस, हे 1,000 आणि 10,000 एकत्र, आणि पुढं हे लॅक 1,000, 100. लिहूया काय आहे? 6 lakh comma 47,000 FORTY, बर का? 47 लिहिताना 40 स्पेलिंगमध्ये FORTY आहे, FOUR करायचं नाही. 47,000 comma हे आहेत 800 and पुढची संख्या शेवटी काय आहे? हे 51. त्याच्या पुढची संख्या 2, 1, हे 1,000 दोघं, हे लाखात एक आहे. लॅख 1,000, 100 वाचूयात. हे पहिले आहेत 9 lakh कॉमा, पण आता 1,000 मध्ये दोन्हीही घरात 0 आहे,
म्हणजे थाउजंड प्लेसमध्ये काही नाहीच, झिरो आहे. मग ते मोजायचं नाही, ते आपण आपल्या लिखाणामध्ये घ्यायचं नाही. डायरेक्ट हंड्रेडवर या, 9,00,900 and काय राहिले, 99. ठीक आहे, आता आणखीन दोन संख्या आपल्याला शब्दात लिहायच्या आहेत, 9 आणि 10 क्रमांकाच्या. इथं पण आपण दोन अंक एकत्र करू, हा 100 एकच ठेवू, हे 1,000 दोघं, हे 1,00,000. पहा, वाचन करा, हे आहेत 5,75,000, 0,100 मोजायचे नाहीत. ओके, 5,00,000, कॉमा 75,000. आता इथं कॉमा द्यायची गरज नाही, कारण पुढं 100 उल्लेखच आपण करणार नाही. 0,100 आहेत, त्यामुळे ते लिहायची गरज नाही. डायरेक्ट आपण ही संख्या अँड न जोडणार आहोत. अँड 10 शेवटी काय आहे, 10 आहे. ओके, आता ही शेवटची संख्या, ज्या गटामध्ये 0 येत आहेत त्याचा उल्लेखच करायचा नाही आपण. इथं 2, हा 1, हे पुढचे 2, हे 1,00,000, 1,000, 100. चला, माझ्याबरोबर तुम्ही पण बनवा ही संख्या, 4,00,000, कॉमा हे किती, 3. तेवढ्या ह्या गटात काय दिसतंय तेच बघायचं, 0,3 म्हणजे 3,000. आता 100 आपण इथंसुद्धा सेम 100 प्लेसमध्ये 0 आहे, मोजायचे नाहीत. पुढचे जे आहेत ते अँड लिहिणार आहोत आपण. अँड किती आहे तो, 0,5 म्हणजेच 5. अँड 5 काय झाली संख्या, 4,03,005. ओके, तर ह्या होत्या 6 संख्या. इंग्रजीत कशा लिहायच्या ते तुम्ही शिकलेला आहात. ठीक आहे.